नमस्कार सुहासिनीज लाइफस्टाइल मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला किचन कॅबिनेट्स पॅन्ट्री युनिट्स किचन ट्रॉलीज आणि त्यामधील वस्तूंची मांडणी मी कशा प्रकारे केलेली आहे ते दाखवणार आहे मैत्रिणींना तुमच्या सगळ्यांच्या खूप कमेंट्स आल्या किचन टूर करा तुम्ही सगळ्यांनी आपलं किचन बाहेरून खूपदा पाहिले पण आतून कसे ऑर्गनाईज केले आहे आज ते पाहूया हॉलमधून आत गेल्यावर किचन आहे किचनच्या एंट्रीला लेफ्ट साइडला फ्रीज आणि देवारा आहे आणि राईट साइडला गॅस ओट्याला लागून हे दोन पँट्री युनिट्स आहेत गॅस ओट्याच्या ही कॅबिनेट आहे कॅबिनेट्सला लागून चिमणी बसवलेली आहे व चिमणीच्या बाजूला दुसरे कॅबिनेट आहे कॅबिनेट्सला लागून विंडो आहे या विंडोजवळ मी अनेक व्हिडिओ केले आहेत ते तुम्ही यापूर्वी बघितले हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद हे किचनमधील पॅन्ट्री युनिट आहे या पॅन्ट्री युनिटमध्ये भरपूर बरण्या ठेवता येतात याच्या डोअरला सहा शेल्प आहेत व आतल्या बाजूने सहा शेल्प आहेत डोअरच्या शेल्पमध्ये मी अर्धा किलोची बरणी ठेवते व आतील मोठ्या शेल्पमध्ये एक किलोच्या बरण्या ठेवते या पूर्ण पॅन्ट्री युनिटमध्ये चोपन्न बरण्या मावतात किंवा बरण्या सोडून आपण इतर सामानही ठेवू शकतो हे खूप दणकट आहे व याला ॲडजस्टमेंट आपल्या बरण्यांनुसार ॲडजस्टमेंट करायची पण सोय आहे त्यांनी हूक दिलेले आहेत त्यानुसार आपल्याकडे असतील त्या बरण्यांच्या साईजनुसार आपण हे शेल्प ॲडजस्ट करू शकतो या पॅन्ट्री युनिटचा हा उपयोग होतो की कमी जागेत आपल्याला जास्त वस्तू ठेवता येतात व पँट्री युनिट अशा प्रकारे दिसते पँट्री युनिट खाली असताना अशा प्रकारे दिसते आता आपण किचन कॅबिनेट्स पाहूया या, या कॅबिनेटमधल्या लहान बरण्यांमध्ये खडे मसाले ठेवले आहेत व मोठ्या बरण्यांमध्ये मी मुलांसाठी खायच्या वस्तू ठेवल्या आहेत व वरच्या सिरॅमिक बरण्या आहेत कॅबिनेटच्या बाजूला हिंदवेअर कंपनीची चिमणी बसवलेली आहे चिमणीला ऑन आणि ऑफ असे सेन्सर आहेत जेवण बनवताना या सेन्सरचा मला खूप उपयोग होतो कारण हात जर भरलेले असतील तर चिमणीला टच न करता या सेन्सरमुळे मी फक्त हात फिरवून ऑन आणि ऑफ करू शकते चिमणीच्या बाजूला हे दुसरे कॅबिनेट आहे या कॅबिनेट्समध्ये एक्स्ट्रा ग्लास काचेच्या बॉटल्स व छोट्या व मोठ्या साईजच्या बरण्या ठेवल्या आहेत आता आपण ट्रॉली पाहूया या ट्रॉलीमध्ये रोजच्या वापरातील स्टील लोखंडी व पितळी कढई ठेवल्या आहेत स्टीलचे सर्विंग बाऊल व रोजच्या जेवणात बनवताना वापरात येणारी भांडी ठेवली आहेत या ट्रॉलीमध्ये मी रोज वापरण्यात ना येणाऱ्या पातेल्या वा व एक्स्ट्राच्या पातेल्या ठेवल्या आहेत व चहाचे भांडेही ठेवले आहे, भांडे आहे। काही पितळी पातेल्या ठेवल्या आहेत पातेल्यांच्या खालच्या ट्रॉलीत मिक्सर किटली टिफिन ठेवते या ट्रॉलीच्या वरती इलेक्ट्रॉनिक बोर्ड असल्यामुळे मिक्सर वापरणे मला इझी पडते मिक्सरच्याच ट्रॉलीमध्ये मी मिक्सरचे जारही ठेवते त्यामुळे हे मिक्सर वापरताना इझी होतं या ट्रॉलीमध्ये मसाल्याचा डबा किचनमध्ये काम करताना लागणारे नॅपकिन ठेवते व छोट्या बरण्यांमध्ये मी राधाकृष्णांना बिना कांदा लसूण नैवेद्य दाखवते त्यासाठी नैवेद्य बनवताना लागणाऱ्या वस्तू या बरण्यांमध्ये ठेवल्या आहेत या ट्रॉलीमध्ये स्मॉल साईजची दुसरी ट्रॉली दिलेली आहे या ट्रॉलीमध्ये रोजच्या वापरातील चमचे चाकू कैची काटेरी चमचे लाटणे जेवण बनवताना लागणारी चमचे स्क्रू छोट्या पळ्या चहाच्या चाळण्या असे ठेवले आहेत हा कपाटाचा भाग सिलेंडरसाठी केलेला होता पण आम्ही इथे सिलेंडर न ठेवता गॅलरीमध्ये सिलेंडरसाठी सेपरेट कपाट केले आहे त्या जागी मी पिठाचे डबे व कुकर ठेवते हा जो पाईप दिसत आहे तो गॅस पाईपलाईनचा पाईप आहे या ट्रॉलीमध्ये तेलाचे छोटे पात्र स्टीलचा आणि पितळी खलबत्ता व तुपाचे भांडे ठेवले आहेत ट्रॉलीच्या खालच्या भागात स्टीलच्या बॉटल तांब्या व दोन ग्लास ठेवल्या आहेत या ट्रॉलीमध्ये रोज लागणारे टिफिन मी एका बास्केटमध्ये ठेवते कारण वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून सगळे टिफिन एका ठिकाणी ठेवते बाजूला मी तवे एक्स्ट्रा प्लेट्स चॉपिंग बोर्ड ट्रे असे सगळे स्टँडमध्ये ठेवले आहेत हा किचन सिंकचा भाग आहे या भागामध्ये भागा मी बाथरूम व वॉशिंग एरिया रिलेटेड सगळ्या वस्तू ठेवते या भागामध्ये डिशवॉश लिक्विड डिटर्जंट पावडर भांडी व कपडे धुण्याचे साबण घरात वापरात येणारे लिक्विड टिशू पेपर डस्टबिन बॅग असे सगळे मी एकाच जागी ठेवते तुम्हाला वाटेल मी एवढे सगळे का जमा करून ठेवले आहे कारण आमच्या घरापासून डी मार्ट हे जरा जास्त अंतरावर आहे आणि सारखे जाणे तिथे होत नाही म्हणून मी तीन ते चार महिन्याचा सामान एकत्र आणते डीमार्टला जरा सगळं सामान स्वस्त पडतो भांडी घासण्याच्या घासण्या मला वेळेवर लगेच मिळाव्यात म्हणून मी एका प्लास्टिक बॉक्समध्ये ठेवल्या आहेत ट्रॉलीच्या या भागाला तुम्हाला ॲरो दिसतील हे ट्रॉलीला लावून आलेले प्लास्टिक पेपर आहेत ते मी काढले नाही कारण या ट्रॉलीच्या वरती सिंक असल्यामुळे पाणी थोडे का होईना चुकून पडतेच ट्रॉली खराब होऊ नये म्हणून मी पेपर तसाच राहू दिला आहे या ट्रॉलीमध्ये रोजच्या वापरातील ग्लास व रोजच्या वापरातील कप ठेवले आहेत या ट्रॉलीमध्ये रोज लागणाऱ्या प्लेट बशा वाट्या व पोळ्या लाटण्यासाठी लागणारा पिठाचा डबा व हे दोन भांडे ठेवले आहेत या ट्रॉलीमध्ये ताटं ठेवले आहेत या ट्रॉलीमध्ये पीठ मळण्यासाठी लागणारी परात चाळण्या व टोपल्या ठेवते फ्रीजच्या बाजूला मी देवारा ठेवला आहे तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट्समधून खूपदा सांगितले संपूर्ण देवारा दाखवा आज मी तुम्हाला संपूर्ण देवारा दाखवत आहे खूप जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करणे हे फ्री आहे तुम्ही सबस्क्राईब केले तर मी तुमच्यासाठी अशीच नवनवीन माहिती घेऊन येईल आणि मला ही छान वाटेल तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला अशीच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते सगळे पितळी देव हत्ती मी पुणे इथून घेतले आहेत कुलदेवतेचे टाक नाशिक येथून घेतले आहेत व राधाकृष्ण हे वृंदावनमधून आणले आहेत अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही फ्रीज पाहिलेला आहे म्हणून मी तो दाखवत नाही आता मी तुम्हाला माझ्याकडे असलेले दुसरे पँट्री युनिट दाखवत आहे यापूर्वी तुम्ही या पँट्री युनिटचा क्लिनिंग व ऑर्गनायझेशन व्हिडिओ बघितला असेल या बास्केटमध्ये मी एक्स्ट्रा असलेला किराणा ठेवते त्या टपरवेअरच्या डब्यांमध्ये मी कुरडई पापड वेपर्स असे ठेवले आहेत स्टीलच्या डब्यामध्ये डाळ तांदूळ ठेवल्या आहेत काचीच्या बरण्यांमध्ये मसाले ठेवले आहेत व छोट्या बरण्यांमध्ये कडधान्य ठेवले आहेत एक्स्ट्राची भांडी मी वरच्या शेल्फमध्ये ठेवली आहेत हे पॅन्ट्री युनिट खाली असल्यावर असे दिसते किचनला मोठे विंडो मिळाली आहे या विंडोचा वापर मी डेकोरेशनसाठी करते मला प्लांट्स खूप आवडतात म्हणून मी इनडोअर प्लांट्स लावले आहेत या विंडोचा प्लॅटफॉर्म बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे इथे बरेच प्लांट्स मावतात व शोभेच्या वस्तूही ठेवता येतात मी हा छोटासा भातुकलीमधला खलबत्ता ठेवला आहे माझ्याकडचे मनी प्लॅन एवढे ग्रो कसे झालेले आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझा यासाठीही सेपरेट व्हिडिओ आहे मला घर सजावटीची प्रचंड आवड आहे त्यामुळे मी सतत काहीतरी बदल करून किचनमध्ये घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशन करत असते मी चिमणीच्या वरच्या भागात पेपर टाकून ठेवले आहेत कारण त्यावर धूळ बसू नये म्हणून चिमणीचा हा भाग वाफेमुळे व धुळीमुळे खूप चिकट होतो व स्वच्छ करणे कठीण जाते पेपर टाकल्यामुळे स्वच्छ करायचा वेळ वाचतो व वा त्रासही कमी होतो म्हणून मी पेपर टाकला आहे हा चिमणीचा पाईप आहे त्यालाही मी पेपरने पॅक केले आहे धूळ बसू नये म्हणून मी किचन कॅबिनेट्सच्या वरतीही पेपर टाकले आहेत आता आपण किचन काउंटरटॉप बघूया किचन वरती मी एक ऑर्गनायझर ठेवले आहे त्यात चहा साखरेचे डबे छोटा खलबत्ता पकड लायटर तेलाची बरणी मिठाची बरणी हे ठेवले आहेत किचन ओट्याला मी एक कॅलेंडर लावून घेतले आहे काही सण असतील मुलांची मीटिंग असेल तर ते मी लिहून ठेवते व ते मला इझिली लक्षात राहावे म्हणून मी इथे कॅलेंडर लावले आहे ही विडियम कंपनीची थ्री बर्नर असलेली कॅश शेगडी आहे किचनला छान लूक यावा म्हणून मी इथे प्लांट्स व या शोभेच्या वस्तू ठेवल्या आहेत लिव प्युअर कंपनीचे इथे आरो बसवलेले आहे व त्याच्याच खाली मी माठ ठेवला आहे फिल्टरच्या खाली माठ ठेवल्यामुळे माठ पाण्याने इझिली भरता येतो किचन सिंकजवळ नॅपकिन ठेवण्यासाठी मी नॅपकिनचे स्टँड बसवून घेतले आहे किचनमध्ये मी व्हाईट कलरचा ट्रान्सपरंट कर्टन्स बसवलेला आहे किचन ट्रॉलीजला खाली स्टँड आहे त्यामुळे त्या, त्या स्वच्छ करायला खूप सोप्या जातात या किचन ट्रॉलीज स्टँडम बॉक्स या प्रकारात येतात किचनच्या तिघही बाजूने पीओपी पीपर्यंत टाइल्स बसवलेल्या आहेत टाईल्स बसवल्यामुळे किचन स्वच्छ करणे खूप सोपे होतेच पण किचनला लूकही छान येतो तुम्ही नवीन घर घेणार असाल व किचनमध्ये टाईल्स बसवणार असाल तर किचनच्या हायलायटेड टाईल्सवर लक्ष दिले पाहिजे कारण किचनच्या हायलायटेड टाईल्सवरच किचनच्या फर्निचरचे कलर कॉम्बिनेशन ठरत असते म्हणून किचनमध्ये फ्रेश कलरच्या टाईल्स निवडा किचन टाईल्स उठून दिसाव्यात म्हणून मध्यभागी ब्लॅक कलरची पट्टी बसवलेली हो आहे गॅलरीमध्ये आम्ही हे कपाट करून घेतले आहे व त्यामध्ये सिलेंडरचे कनेक्शन केलेले आहे किचनला लागून हे क्रॉकरी युनिट केलेले आहे तुम्ही खूप जणांनी क्रॉकरी युनिट ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये क्रॉकरी युनिट बघितले असेल क्रॉकरी युनिटच्या पहिल्या शेल्फमध्ये मी कॅन्डलचे स्टँड ठेवले आहेत दुसऱ्या शेल्फमध्ये सर्वचचे ग्लास ठेवले आहेत तिसऱ्या शेल्फमध्ये कप आणि किटली ठेवली आहे चौथ्या शेल्फमध्ये मी एक चहाचे कप आणि ग्लास ठेवले आहेत पाचव्या शेल्फमध्ये मी सिरॅमिक बाऊल आणि हा जार ठेवला आहे व शेवटच्या शेल्फमध्ये मी छोट्या साईजचे बाऊल ठेवले आहेत अशा प्रकारे मी क्रॉकरी युनिट ऑर्गनाईज केलेले आहे या वरच्या शेल्फमध्ये कॉफी मग बाऊल आणि काही छोट्या बरण्या आहेत क्रॉकरी युनिटच्या वरच्या भागाला हँगिंग लाईट लावलेला आहे या लाईट्समुळे किचनचा लूक अजूनच छान वाटतो आमच्याकडे पाहुणे आल्यावर माझी धावपळ होऊ नये म्हणून मी क्रॉकरी युनिटच्या ड्रावरमध्ये हे गेससाठी लागणारे स्पून सेपरेट ठेवते सेकंड ड्रावरमध्ये मी सगळ्या प्रकारच्या वाट्या ठेवल्या आहेत क्रॉकरी युनिटच्या खालच्या शेल्फमध्ये मी एक्स्ट्राचे ताटं ताटल्या नाश्त्यासाठी लागणाऱ्या प्लेट्स वाट्या सर्विंग बाऊल काचेचे बाऊल हे ठेवले आहेत खालच्या शेल्फमध्ये काचेचे ग्लास व कप ठेवले आहेत या सगळ्या वस्तू मी नेटनेटक्या ऑर्गनाईज करून ठेवल्या आहेत त्यामुळे वेळेवर माझी धावपळ होत नाही क्रॉकरीच्या या शिल्पमध्ये मी देवपूजेसाठी लागणारे भांडे व दिवे ठेवले आहेत खालच्या शेल्फमध्ये मी देवपूजेसाठी लागणारे तांबे पात्र असे ठेवले आहेत अशा प्रकारे हा किचन आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद